हरि ओम श्रीनाम अंबज्ञ। मी सुरेखा विरा संखे, बोरीली गोराई उपासना केंद्र। मी 2001 पासून बापूच्या परिवारात यायला लागले। जसं श्रद्धावान भक्तांना बापूंच्या कृपाप्रसादाचे अनुभव येत गेले, तसेच मला बापूंचेही अनुभव आले। पहिला अनुभव मी माझा सांगते, माझा मुलगा खूप मस्ती करायचा। पहिली ते 8वीपर्यंत काहीच अभ्यास करायचा नाही, म्हणजे सगळे होमवर्क वगैरे मीच त्याचं पूर्ण करायचे। 8वीत असताना मी बोरिवली सेंटरला आले आणि तिथे मला कळलं की दादांकडे तुझ्या मुलाला घेऊन जा असं। मग मी दादांकडे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की दादा हा अभ्यास करतो, म्हणजे मी अभ्यास घेतला तरच तो करतो, नाही तर शाळेत अजिबात अभ्यास लक्ष देत नाही। दादा म्हणतात काळजी करू नको, हा मुलगाच शिकेल। आणि आता तो म्हणजे डबल ग्रॅज्युएशन केलं, MBA केला त्यांनी। म्हणजे एवढ्या त्याच्या कंप्लेंट यायच्या की शाळेत मला पण गेट आउट करायचे, सगळ्या टीचर कंप्लेंट द्यायच्या की तुझा मुलगा असा वागतो। आणि हुशार मुलांचे पालक ते पण मला ओरडायचे की काय तुझा मुलगा काहीच आमच्या मुलांना अभ्यास करू देत नाही। पण मी जिद्दीने मी स्वतः नोकरी केली नाही, मी स्वतः BA BEd आहे, पण माझ्या मुलासाठी मी जॉब केला नाही। आणि त्याच्या सगळ्या प्रॅक्टिकलच्या वह्या मी सगळ्या पूर्ण करायचे, होमवर्क त्याचा अप टू डेट असायचं आणि त्याला मार्क्स पण 70 असायचे। म्हणजे बापूंच्या कृपेने मी म्हणते त्याचं ग्रॅज्युएशन, म्हणजे मला असं वाटतं की हा मुलगा 10वी पण पास होणार नाही। माझे मिस्टर म्हणायचे हा पोरगा कामातला गेला, आता काय हा शिकणं मुश्किलच आहे। पण त्याने डबल ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर मी म्हटलं आता तू नोकरीला लागतो, म्हणतो नाही मला आता शिकायचं आहे, मग आता MBA झाला आणि एका चांगल्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो। हे सगळं आई बापू दादांची कृपा। आणि एकदा मी असं मला खूप टायफॉइडचा ताप आलेला आणि मी त्याला उदी लावून आणि बापूंचं लॉकेट घालून त्याला खेळायला पाठवायचं। हा इतका मस्ती करायचा, सगळ्यांची कंप्लेंट म्हणजे खाली शेजारी खालची मुलं शाळेतली मुलं एवढा मस्ती करायचा। तर त्याला मी म्हटलं आज तू खेळायला जाऊ नको, तर मम्मी मी बाहेर सायकल घेऊन जाणार नाही, मी आपल्या गेटच्या मध्येच मी सायकल चालवी। मी म्हटलं जा, मग उदी लावली आणि त्याला पाठवली। मी बापूनं सांगितलं बापू तूच बघ मला, तर बरं नाही आहे आज मला काय जाता येणार नाही। तर हा सायकल घेऊन त्याला वाटलं आई नाही आहे, हा रोडच्या बाहेर गेला आणि याला आवाज आला, म्हणजे बापूंनीच त्याला आवाज दिला। त्याला आई येऊन मला सांगितलं निनाद थांब तुझी आई मारे, निनाद थांब तुझी आई मारे। त्याला पुढे जाऊच दिलं नाही, म्हणजे एवढी बापूंची कृपा। म्हणजे बापूने त्याला म्हणजे माझ्या नकळत त्याला बाहेर रस्त्याच्या इकडे जाऊ दिलं नाही। आणि आज माझा मुलगा एवढा मस्ती करणारा, कोणीही त्याला म्हणजे खूप त्याला हे करायचे की तुझ्या मुला एवढा मस्तीखोर कोण नाही, पण आज आमच्या बिल्डिंगमध्ये किंवा आमच्या गावात किंवा आमच्या नातेवाईक एवढं सांगतात की निदाद एवढा मुलगा कोणीच नाही, एवढा चांगला मुलगा आणि खूप म्हणजे कोणालाही मदत करणारा आणि स्वभावाला पण खूप चांगला। बापू हरिओम अंबज्ञ श्रीराम।